मुंबई पोलिसांनी एका स्पायडरमॅनला अटक केली आहे. मात्र हा स्पायडरमॅन चोर आहे. स्पायडरमॅन स्टाईलनं चोरी करून तो पळाला होता. मात्र पोलिसांनी त्याला पकडलंच. मुंबईत स्पायडरमॅनचं धुमाकूळ. उंच इमारतींवर चढून तिजोऱ्यांवर डल्ला. स्पायडरमॅन चोरापासून सावधान. दक्षिण मुंबईतली ही लकडावाला सफायर इमारत. या इमारतीवर चढून कुणी चोरी करेल असं या रहिवाशांना कधीच वाटलं नव्हतं. मात्र स्पायडरमॅन चोरानं इथल्या रहिवाशांना गंडा घातला. सिनेमात लोकांच्या मदतीला स्पायडरमॅन धावून जातो. मात्र या स्पायडरमॅननं भिंतीवरून सरसर चढत थेट 10व्या मजल्यावरील राहुल बोहरा यांच्या फ्लॅटमध्ये शिताफीनं घुसखोरी केली आणि तब्बल 12 लाखांचा ऐवज लंपास केला. मेरा 13.5 लाख का सोना चला गया. 288 के मतलब 3 लाख रुपया मेरा धंधे का पैसा था. तो मैं 30,000 रुपये सिर्फ गाँव लेके आया. 270 पड़ा था. 20-20 का 7 नया नोट था. 10-10 का 4 नया नोट था. और मेरी वाइफ ने जो चोरी मतलब मेरी वाइफ ने जो छुपा के रखी थी राहुल बोहरा सहकुटुंब गावाला गेले होते. गावावरून परत आल्यावर त्यांना चोरीची घटना लक्षात आली. पोलिसांनी पाहणी केली असता फ्लॅटचे दरवाजे व्यवस्थित होते. त्यामुळे 10व्या मजल्यावर चोर कसा आला असा प्रश्न पोलिसांना पडला. कारण या स्पायडरमॅन चोरानं CCTVलाही चकवा दिला होता. बोहरा यांच्या घरी POPचं काम सुरू होतं. त्यामुळे पोलिसांची नजर हे काम करणाऱ्या मुख्तार अली उर्फ मौसमवर पडली आणि मग स्पायडरमॅन बनलेल्या मुख्तारचा मौसमच बदलला. चोरी गेलेली माल जसं की रोख रक्कम आणि दागिने त्यामध्ये 7 लाख रुपये एवढी किमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आलेली आहे. या स्पायडरमॅननं केवळ बोहरांनाच गंडा घातलाय की आणखी काही इमारतींच्या भिंती चढलाय याचा पोलीस तपास करतायत. स्पायडरमॅन स्टाईलने चोरी करणाऱ्या या चोराला VP रोड पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र याने या अगोदर किती चोऱ्या केल्या त्याचा तपासही VP रोड पोलीस करत आहेत. मात्र असे चोर किती आहेत याचा तपास होणंही गरजेचं आहे. पुणे जिल्ह्याचे मंगेश बन्ने सह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यातील 1 लाख अंगणवाडी सेविका शासनानं दिलेले मोबाईल परत करणार आहेत. 2 वर्षांपूर्वी 2019 साली राज्य शासनानं पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत 1 लाख अंगणवाडी सेविकांना मोबाईल पुरवले होते. हे मोबाईल निकृष्ट असल्याची तक्रार करण्यात आली आहे. रॅम कमी आहे. मोबाईलमध्ये भरावयाची माहिती जास्त असल्यानं मोबाईल सतत हँग होत आहे. नादुरुस्त होतात. दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडनं वसूल केला जातो. छत्रपतींचा विचार म्हणजे